धुळे जिल्ह्यातील शिंदगडा तालुका येथे गावठी दारूच्या हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. या गावात दारूबंदी व्हावी ते गेल्या 1.5 वर्षापासून महिलांचा संघर्ष चालू आहे. दारूबंदीसाठी गीतांजली कोळी यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी शिंदखेडा पोलिसांना निवेदन दिले होते. त्यानंतर या निवेदनाची दखल घेत पोलिसांनी गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. टांगुर्णे येथे मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू विक्री केली जाते, त्यामुळे गावातील अनेकांना दारूचे व्यसन जडले होते. दारूमुळे गावात भांडण तंटे दंगली झाल्या होत्या, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यानंतरही गावातील भरवस्तीत दारू विक्री होत होती, त्यामुळे गावातील महिलांनी दारूबंदी करावी अशी मागणी पोलिसांकडे केली होती. त्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या गीतांजली कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत शिंदखेडा पोलिसांनी गावातील गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर कारवाई केली. नमस्कार, मी गीतांजली कोळी, सामाजिक कार्यकर्ता. दारूबंदीसाठी धुळे जिल्ह्यात माझी मोहीम सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चाच्या वतीने आज डांगुर्णे गावातील या महिला इथं शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या इथं आलेल्या आहेत निवेदन देण्यासाठी. गेल्या 1.5 वर्षापासून इथं आमचा संघर्ष सुरू आहे डांगुर्णे गावात, परंतु गावातील सरपंच इथं उपस्थित नसल्यामुळे दारूबंदीचा ठराव देण्यात येत नाही आणि त्याच्यामुळे प्रशासनाला कारवाई व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे आज महिला भगिनींनी इथं निवेदनासाठी देण्यासाठी एकत्र आलेले आहेत. आणि माननीय ते सरांचं नाव त्या आपल्या शिंदखेड्याचे जे सर साहेब आहेत त्यांनी सांगितलं की आता त्वरित लगेच निवेदन घेतल्यानंतर ते आता कारवाईसाठी आमच्या बरोबर निघालेले आहेत. आणि आता आम्ही ताबडतोब कारवाई करण्यासाठी डांगुर्णे येथे दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी जात आहोत. आम्ही अतिशय चांगली गोष्ट आहे की आता त्वरित कारवाई करण्यासाठी साहेब येत आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आम्ही डांगुर्णा नाही तर 24 तास दारू पाडतो म्हणा, माणूस दारू पिपीच नाही मरी गया किन्यारेवर पप्पूस भटत सडी गे म्हणा. 14 वर्ष ना पोऱ्या बी दारू पिऊ ना एक दिवस. आई दारू नको दामले, देशी नको राशी नको, दारू बंद होईल. संध्याकाळी रोज झगडा करतो, दारू पियत रोज दावी मजायला पोरगी ती पोरगीला बी मारतो, माले बी पोरीस ले बी रात्र तर झोप घेऊन मजे वैते की तू किती टाकतो कंट्रोल ना. तर आम्ही या महिलांचे इतके हाल होत आहेत आणि प्रशासनाने कारवाई ताबडतोब करणं गरजेचं आहे ना. आता करण्यासाठी जात आहोत. रोज झगडा चालत खेडा पोलीस ठाण्यातील कर्मचारी एमएच सय्यद, तुषार पोद्दार, राजेंद्र पावरा, दीपक भिल यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी गीतांजली कोळी, उषा मोरे, सुमन मोरे, रेणबाई मोरे, सिंधुबाई मोरे, विमलाबाई मोरे, आरती मोरे, आशाबाई मोरे, नीलाबाई मोरे, सीमा मोरे, लक्ष्मी मोरे, सुवर्णबाई मोरे आदी महिला उपस्थित होत्या. अशीच कारवाई दारूबंदी विभागाने व स्थानिक पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्याभर करावी अशी मागणी सर्वसामान्य महिला करीत आहेत. प्रतिनिधी समाधान ठाकरे, नोंदाईचा, धुळे.